किशोरी पेडणेकर सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊया तिकडे। त्याबाबत पालिकेनं उत्तर द्यावं अशी सुद्धा मागणी केली आणि कुठेतरी राज्य सरकार आणि पालिकेचं हे अपयश असल्याचं म्हटलेलं आहे। मुळामध्ये आशिष शेलार महापालिका करून गेलेले आहेत। कधी कधी प्रश्न पडतो, आशिष शेलारचं डोकं ठिकाणावर आहे का? शेजारच्या गल्लीमध्ये किंवा बाजूमध्ये तुमच्या मांजरीनी बाळ दिली तरी सांगतील ही शिवसेनेमुळे झाली, इतकं डोकं फिरलेलं आहे। मला असं वाटतं की लवादा हा राज्य सरकारच्या हत्याखातीरमध्ये येतो हे नक्कीच आहे, आणि त्याच्यावर जे काही मुंबई महानगरपालिकेने कचरा सिस्टमवर अनेकदा काम केलंय त्याचा तुम्ही स्वतः वाहवा केली आहे। आणि प्रत्येक वेळेला सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार असतील सोयीनुसार, म्हणून मला वाटतं डोक्यावर पडलेत का। सदा सरवणकर यांना समन्स पाठवण्यात आलेलं आहे, त्यांचं पिस्तूल जे आहे ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे। मी त्याच्यावरती फार काय बोलणार नाही कारण ही शेवटी कायद्याची लढाई आहे आणि महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस यांचं जगात देशात एक नंबर आहे, त्यांच्यावर आमचा कायम विश्वास आहे, तो राहणार। त्यामुळे ज्या काही तक्रारी गेल्या त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड ते बाजूला उभे होते, त्यांची जी काही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली नोंद ती पोलिसांनी घेतली आहे आणि त्या जागेवर पाहणी केली आहे। त्यामुळे ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गण ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सरवणकरांचं होतं याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं। आज तुम्ही 4:30 वाजता सिटी कार्यालयाला भेट देणार आहात, काय विषय काय त्याचा? हो, कारण जो उठतो आमदार जो आता राज्य सरकारमध्ये कोण सांगतो तंगड तोडा, कोण सांगतो कोथळा बाहेर काढा, कोण सांगतं हात नाही तोडला तर पाय तोडा, कोण सांगतो मी पिस्तूल रोखीन आणि तुम्हाला हे करीन, कोणाचा मुलगा कोणाच्या दारात जाऊन पिस्तूल घेऊन आवाज देतोय, सदा सरवणकरांच्या मुलांनी पिस्तूल घेऊन धिंगाणा घातलेला सीसी कॅमेऱ्यात कैद आहे, हे सगळं असताना आमच्यासारख्या महिलांनी काय करावं? मग शिवसेनेची महिला आघाडी नेहमीच अन्यायाविरुद्ध पेटून उठली आहे आणि आम्ही पोलिसांकडे न्याय मागू की बाबा या गोष्टीवर तुम्ही लक्ष देणार आहात की नाही, की तुम्ही पोलीस कधीच कोणाचे बाटीक नसतात, त्यांचा स्वतंत्र लॉ त्यांचा स्वतंत्र कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती अवलंबा, एवढंच आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। बावनकुळे यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणतात की एकही कार्यकर्ता शिवसेनेसोबत राहणार नाही, आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा परिचय हा येणार आहे। आगामी ना, त्याच्यात तुम्ही पुरोगामी नाही झालात म्हणजे मिळवलं, मागे पडलात नाही म्हणजे मिळवलं, कारण नुसते कोळी 52 असून चालत नाही, याच्यात पण काहीतरी असावं लागतं। रवींद्र राणेंनी गंभीर आरोप केलेले आहेत, उद्धव ठाकरे आहेत ते आरपीसी तत्कालीन आयुक्त आहेत, तिच्यावर बोलणार नाही। ज्या मुलीनी 13व्या वर्षी घाणेरड्या पिक्चर मधून प्रसिद्धी दिली तिच्यावर आम्ही काय बोलाव, आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांची बैठक झालेली आहे, एकूणच मला मला हे माहिती नाहीये आणि कुठेतरी शिवसेनेला नाही, कदाचित मे बी क्रिकेटच्या पण अनेक मीटिंग होतात त्याच्यामध्ये असेल, उगाच आपण तवरना ताक करायची गरज नाही। राणा दाम्पत्यावर जास्तीत जास्त गुन्हे दाखल व्हावेत असे ते होत राहणार, कारण ती आचरट विचरट विचकट काम करते ते आपोआप होत जाणार। दुसरीकडे राज्यामध्ये पालकमंत्री जे आहेत ते देखील कुठेतरी नेमलेले नाही आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आपण बोलायचं नाही, आम्ही बोलणार पण नाही, कारण ते जे सगळे आहेत त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं आहे म्हणून थांबलेले आहेत, तर त्यांना काय मिळतंय नाही मिळतं त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही। मनसेच्या एका कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झाला, 41 वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या विरोधात, त्यांनी तिला तिकीटाचं आमिष दाखवलं। अहो, नवी मुंबई मधला जो कोण आहे ना काळे का गोरे, त्याच्यावर किती कार्य महिलांना फसवले म्हणून गुन्हे दाखल झाले, त्यामुळे प्रवृत्ती वाईट असते, या पुरुष प्रवृत्तीला प्रत्येकाने आळा घातला पाहिजे आणि त्याला थांबवलं पाहिजे। कोविड आधी होता, आता लंपीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मुंबईमध्ये देखील